प्रभु श्री रामाचे झेंडे आचारसंहितेच्या नावाखाली काढण्यात येत असल्याने हिंदवी सेना आक्रमक झाली असून निलेश पाटील यांनी या संदर्भात पनवेल महापालिकेचे उपायुक्त गणेश शेट्टे यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. महापालिका कर्मचारी अधिकारी हे कोणत्याही सूचनेशिवाय हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्री रामांचे झेंडे आचारसंहितेच्या नावाखाली शहरात जागोजागी जबरदस्तीने जाणीवपूर्वक उतरव असल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे हिंदूंच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा हिंदवी सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, सोशल मीडिया सेलचे प्रसाद हनुमंते, केदार भगत हिंदवी सेनेचे सदस्य उपस्थित होते. त्या अनुषंगाने महापालिकेने सर्व ठिकाणी झेंडे जे आहेत पक्षाचे झेंडे किंवा राजकीय दृष्टिकोनी लावलेले झेंडे असतील प्रचाराचे ते काढण्यासाठी त्यांनी कार्यवाही चालू केलेली आहे. मला शनिवार दिनांक माझ्या काही बांधवांचा फोन आला होता का म्हणून आपल्या पनवेल शहरामध्ये अतिक्रमण विभागाचे काम कारवाई चालू झाले आहे. त्यांनी आपल्या प्रभू श्री रामचंद्राचा जो ध्वज लावलेला आहे ते ध्वजसुद्धा काढून काही ठिकाणी टाकलेले आहेत कचऱ्यामध्ये. हां, तर मला आता समजलं आहे की काही ध्वज काही कचऱ्याकडे टाकले आहेत. ते आता निष्पन्न झाले नाही. निष्पन्न झाल्यानंतर आपण ज्यांनी कोणी त्या कचऱ्यावर टाकले असतील जे ध्वज टाकले असतील ते कारवाई करायला लागणार, फौजदारी कोणा करायला लागणार. दुसरं महापालिकेला आपण पत्रव्यवहार केलेला आहे का म्हणून आपण जो काही चुकीचा पॉईंट पाडलेला आहे ह्यावेळी का तुम्ही प्रभू श्री रामाचा ध्वज हा काढण्याचा हा ह्याला आमचा विरोध आहे. आणि हा विरोध आम्ही आत्ता तुम्हाला निवेदन देऊन करतो आहे, निवेदन देऊनच आम्ही सांगतोय. पण हे जर हा तुम्ही जर ही प्रक्रिया थांबली नाही तर आमचा तुमच्या महापालिकेवर जो उग्र आंदोलन करण्याची सुद्धा तयार आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. तुमच्या जर कायद्यामध्ये जर कायद्यामध्ये असेल का बाबा तुम्हाला प्रभू श्री रामाचा झेंडा लावण्यासाठी आचारसंहिता भंग होत असेल कायद्यामध्ये तर आम्ही ते काढू. पण जर आचारसंहिताचा भंग होत असेल आणि जर तुम्ही ते कारवाई करत असाल जाणीवपूर्वक आणि आमच्या धर्माचा अपमान करत असाल तर आम्हाला ते सण होणार नाही आणि आम्ही त्याविरुद्ध उग्र आंदोलन करू.